नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बांधकाम कामगारांसाठी जे महत्त्वाचं प्रमाणपत्र लागत असतं, म्हणजेच 90 दिवस काम केल्याबाबतचं प्रमाणपत्र, ते व्यवस्थित कसं भरायचं किंवा ते कसं लिहायचं त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। कारण मित्रांनो, जर हे प्रमाणपत्र लिहिण्यात आपल्याकडून चूक झाली तर आपला फॉर्म 100% हा रिजेक्ट होत असतो किंवा त्रुटीत येत असतो। त्यामुळं त्रुटी येण्यापासून किंवा रिजेक्ट होण्यापासून आपल्याला टाळण्यासाठी आपण हे 90 दिवसाचं प्रमाणपत्र व्यवस्थित भरलं पाहिजे, आणि ते कसं भरायचं त्याविषयी माहिती बघूया। चला तर वळूया आपल्या व्हिडिओकडे। त्यापूर्वी जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची किंवा बांधकाम कामगारांसाठी वेगवेगळ्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा त्याविषयी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल, तिथे जाऊन आपण ते व्हिडिओ बघू शकता। तर आता 90 दिवसाचं प्रमाणपत्र अशा प्रकारचं आहे, आपण स्क्रीनवर बघू शकता। हेच 90 दिवसाचं प्रमाणपत्र आपल्याला वापरायचे, कारण हा लेटेस्ट नमुना आहे। वेबसाईटवर आपल्याला जे डाउनलोड ऑप्शन मध्ये 90 दिवसाचं प्रमाणपत्र भेटतं ते सुद्धा आपण वापरू शकतो। तर आता इथं आपण बघू शकतो सुरुवातीला, हे 90 दिवसाचं प्रमाणपत्र नेमकं कोण देऊ शकतं? तर इथं ग्रामपंचायत कार्यालय, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद असे वेगवेगळे ऑफिस किंवा येथील कर्मचारी, जसे की ग्रामसेवक, नगरपंचायतमधील जे काही अधिकारी असतील ते अधिकारी आपल्याला इथं हे प्रमाणपत्र देऊ शकतात। तर आता यासाठी आपल्याला सुरुवातीला जावक क्रमांक लिहायचा आहे। आता जावक क्रमांक हा जे कोणी संबंधित अधिकारी असतील हा जावक क्रमांक त्यांनी टाकून द्यायचा आहे। तर यामध्ये आपण कुठलंही मनानं काही टाकायचं नाही आहे, संबंधित अधिकाऱ्याकडून आपण जावक क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आता त्यानंतर जावक दिनांक आहे, जावक दिनांक सुद्धा आपल्याला टाकायचा नाही आहे, संबंधित अधिकाऱ्याकडूनच आपण जावक दिनांक टाकून घ्यायचा आहे। जरी त्यांच्याकडून विसरला असाल तर आपण व्यवस्थित टाकायचं आहे। आता त्यानंतर आहे पासपोर्ट साईजचा फोटो, तर पासपोर्ट साईजचा फोटो इथे चिटकून घ्यायचा आहे। पासपोर्ट साईजचा फोटो चिटकवल्यानंतर त्यावर प्राधिकृत अधिकाऱ्याची शिक्का लागत असतो आपल्याला। तर आता हा शिक्का कसा घ्यायचा आहे, तर गोल शिक्का जो आहे तो अर्धा फोटोवर आणि अर्धा खाली आला पाहिजे, असा व्यवस्थित आणि स्पष्ट दिसणारा शिक्का इथं मारायचा आहे। आपण कोणत्याही साईडला शिक्का मारू शकतो फोटोच्या, तर असा व्यवस्थित शिक्का मारायचा आहे। शिक्का घेतल्यानंतर आता नगर परिषदेचं नाव किंवा आपलं जे ग्रामपंचायतचं नाव आहे ते इथं टाकायचंय आपल्याला। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याचं नाव टाकायचंय, संबंधित अधिकाऱ्याचं पद टाकायचंय, जसे की ग्रामसेवक किंवा जे काही असेल ते। त्यानंतर तालुका, जिल्हा आणि पिनकोड टाकायचा आहे, आणि त्या संबंधित अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर इथं व्यवस्थित टाकायचा आहे आपल्याला। त्यानंतर आहे कामगाराचे नाव। आता कामगाराचे नाव हे आधार कार्ड नुसार टाकायचं, यामध्ये कुठलीही चूक होऊ द्यायची नाहीये। इथं कामगाराचं नाव आधार कार्ड नुसार टाकायचंय। नंतर इथं वय टाकून घ्यायचंय आपल्याला। वय टाकल्यानंतर इथं गाव, तालुका, जिल्हा व्यवस्थित टाकायचंय। त्यानंतर पिन कोड जसा की आधार कार्डवर आहे तसा टाकायचा आहे, आणि कामगाराचा मोबाईल नंबर जो की चालू आहे, कारण आता इथं चालूच मोबाईल नंबर टाकणं बंधनकारक आहे। आपल्याला वेळोवेळी ओ टी पी येत असतात, आणि ते ओ टी पी सांगण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे। त्यानंतर आहे कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता। आता ही जी टॅब आहे ही आपल्याला नाही भरायची, तर ही टॅब आहे ही कॉन्ट्रॅक्टदार म्हणजे आपला जो ठेकेदार आहे तो भरून देईल। आता ह्या ठिकाणी माहिती भरायची, तर ठेकेदारांनाही भरली तर आपण व्यवस्थित माहिती टाकायची। आता इथं ज्या ठिकाणी आपलं काम चालू आहे त्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा, नंतर पिन कोड आणि नियुक्ती दिनांक। आता नियुक्ती दिनांक टाकताना चूक करायची नाहीये, जे की आपली नियुक्ती दिनांक आहे ती ठेकेदाराकडून व्यवस्थित घ्यायची। तर त्यानंतर इथं ठेकेदाराची माहिती भरायची आहे, तर ठेकेदाराचं संपूर्ण नाव,
त्यानंतर आहे ठेकेदाराचा पत्ता, नंतर ठेकेदाराचा मोबाईल नंबर आणि ठेकेदाराचा नोंदणी क्रमांक व्यवस्थित भरायचा आहे, कारण यामुळे सुद्धा आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. आता त्यानंतर आपल्या कामाचा कालावधी लिहायचा आहे. आता या तारखेपासून, म्हणजेच आता या तारखेपासून ही इथं आपल्याला तारीख टाकायची. आता इथं सुरुवातीची तारीख आहे ही नियुक्ती दिनांकासाठी जी आपण तारीख टाकलेली आहे तीच तारीख इथं टाकायची. त्यानंतर या तारखेपर्यंत, म्हणजे आता इथं या तारखेपर्यंत मध्ये आपण 3 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला पाहिजे अशी तारीख कॉन्ट्रॅक्टदाराकडून टाकून घ्यायची किंवा आपण टाकायची. त्यानंतर इथं कॉन्ट्रॅक्टदाराची सही आणि या कोऱ्या जागेमध्ये इथं कॉन्ट्रॅक्टदाराचा शिक्का घ्यायचा आहे. त्यानंतर या साईटला इथं प्राधिकृत अधिकाऱ्याचा शिक्का, म्हणजे ग्रामसेवक किंवा जे काही अधिकारी असतील त्यांचा, या साईटला इथे एक शिक्का घ्यायचा आहे आडवा, आणि फोटोवर त्यांचाच गोल शिक्का आपण घ्यायचा आहे. अशा प्रकारे 90 दिवसाचं काम केल्याबाबतचं प्रमाणपत्र व्यवस्थित भरायचंय आणि अपलोड करायचंय, जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही. मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.